पुरातन काळापासून मनुष्य समूहामध्ये काम करत आलाय. मग शिकार असो किंवा गुरांचे कळप राखणं असो, माणूस हा खऱ्या अर्थानं सांघिक प्राणी आहे. ही सांघिक भावना पाणलोट विकासाच्या कामासाठी अत्यंत आवश्यक असते. पाणलोट विकासाच्या यशासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकमतानं आणि एकजुटीनं प्रयास करणं आवश्यक असतं. त्याशिवाय प्रकल्प राबवता येणं शक्य नसतं. पाणलोट प्रकल्प राबवण्यासाठी तीन प्रमुख अटी असतात. पहिली कुऱ्हाड बंदी, दुसरी चराई बंदी आणि तिसरं श्रमदान. श्रमदानात लोकांकडून त्यांचा वेळ, मजुरी आणि साधन संपत्तीच्या योगदानाची अपेक्षा असते. यामध्ये श्रमदान ही अतिशय अवघड बाब बनते. गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान करण्याचं ठरवलं तर ते मोठ्या गोष्टी सहज साध्य करू शकतात. श्रमदान समाजातील सृजनशील शक्तीला सहाय्यक ठरू शकतं. त्यामधून समाजात एकोपा आणि विधायक बदल घडवण्यासाठी चैतन्य निर्माण होऊ शकतं. लोकांचे आतापर्यंत जे गेल्या 50 वर्षांमध्ये श्रमदान म्हटलं की ते लोक गावामध्ये एखादं देऊळ बांधण्यासाठी श्रमदान करतील, न बोलावता रस्ता झाडणं वगैरे अशा टाईपचं. पण म्हणजे पाणलोटच्या कामावर आहे ते सुद्धा टेक्निकली परफेक्ट श्रमदान करणं ते कल्पनाच नवीन आहे खूप. आणि म्हणजे इतर कार्यक्रमामध्ये जसं आपण नुसतं बोललंय कार्यक्रम सुरू झाला की नंतर मग अंग काढून घेतलं तरी चालेल असं काही वाटत होतं, पण ते नंतर जेव्हा प्रत्यक्षात कंटिन्यू करावं लागलं श्रमदान मग त्यावेळेस थोडस एक महिनाभराचा वेळ जास्ती लागला. श्रमदान हे काही नवीन तत्व किंवा विचार नाही. पुरातन काळापासून आपण श्रमदान करत आलोत. विशेषतः धार्मिक कामासाठी आजही लोक उत्साहाने श्रमदान करताना आढळतात. गावात एक वेळ पिण्याच्या पाण्याची विहीर नसेल पण छोटस का होईना एखादं मंदिर अथवा धार्मिक स्थान निश्चितपणे दिसेल. पण असाच उत्साह आपल्याला समाजात लागणाऱ्या पायाभूत गरजांच्या निर्मितीमध्ये दिसत नाही. पाणलोट विकास हे त्यातलंच उदाहरण आहे. पण हे श्रमदान आहे तरी काय? लिमिटेड ऍक्टिव्हिटीज ज्या इतिहासातच आहेत किंवा आपण एवढं श्रमदान करू शकतो, पण सगळ्यांच्या शेतात जाऊन बांध घालणे किंवा इरिगेशन टँक उभा करणे म्हणजे ज्या गावात गोष्टी आहेत त्या श्रमदानाने बऱ्याच वेळाला धार्मिक असतील तर जास्त होत झालेले आहेत. ज्या गोष्टी अहिक आहेत म्हणजे ज्याच्यातून पैशा स्वरूपात उत्पन्न मिळतं त्यासाठी गाव एकत्र येऊन श्रमदान करताना केसेस खूप कमी भेटतात. किंवा ज्या गोष्टी आरोग्यविषयक आहेत किंवा शिक्षणविषयक आहेत ह्याच्यामध्ये श्रमदान करायला लोक काकू करतात, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्यांना काही नाही. पण आध्यात्मिक गोष्टीवरती मे बी आध्यात्मिक टच असल्यामुळं किंवा भीती असल्यामुळं लोक त्याच्यामध्ये. मूळ मुद्दा हा आहे की जे काही मोफत दिलं जातं त्याला लोक किंमत देत नाहीत. जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की लोकांना काय हवं आहे किंवा त्यांना कशाची गरज आहे तर त्यासाठी हे जाणणं आवश्यक असतं की खुल्या बाजारपेठेत एखाद्या वस्तूंसाठी लोक किती रक्कम मोजायला तयार आहेत. तसंच विकास क्षेत्रांमध्ये एखाद्या योजनेसाठी किंवा एखादा प्रकल्प राबवायचा झाला तर लोक किती योगदान करायला तयार आहेत. यावरून आपल्याला कळतं की लोकांना एखाद्या योजनेची नक्की किती आवश्यकता आहे. त्याउलट जर तुम्ही एखादी गोष्ट त्यांना मोफत द्यायला निघालात तर ते तुमच्या गरजेचं प्रतीक मानलं जाण्याची शक्यता आहे, लोकांच्या नाही. त्यामुळे एका अर्थी लोकांच्या गरजेचा एकच ठोस मापदंड बनतो त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्यात त्यांचं योगदान. संगमनेर तालुक्यातलं हे तांबोळ गाव. तांबोळमधील बहुतेक गावकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीच्या जमिनी आहेत, भूमिहीन अतिशय कमी. सलग काही वर्षात पावसाची आबाळ झाल्यामुळे तांबोळ पळून निघाला. पाणलोटाच्या कार्यक्रमाचं गावकऱ्यांनी आनंदानं स्वागत केलं, पण काही भूमिहीन आणि अल्पभूधारकांचा प्रतिसाद थंड होता. पण शेतकरी पाणलोटाच्या कार्यक्रमाला सहजासहजी सोडू इच्छित नव्हते. जरी आपण 20% श्रमदान केलं त्याचा फायदा आपल्याला आपल्या जीवनासाठी होणार आहे, परंतु आपल्याला आपल्या गावामध्ये मदत सुद्धा मिळेल अशा उद्देशाने त्यांचं आम्ही समज काढली. थोड्या लोकांनी हा कार्यक्रम शेजारच्या गावाला पाहिजे आणि तो बाकी लोकांनी माहीत नसल्यामुळं ते लोक थोडेसे त्या अडचणीत येऊ लागले. परंतु बाबा गरीबांकडून काम करून घेतील बाबा, बाकीचे काही मोठं पुढे काही करणार नाही बाबा असा एक उद्देश होता लोकांचा म्हणण्याचा, त्याच्यातून असा उद्देश होता. पण आम्ही ज्या टायमाला स्वतःहून पुढाकार घेतला ना, आम्ही स्वतःहून ज्या टायमाला कामं सुरुवात केली ना त्याच्या बरोबर पाठीमागे लोक भरपूर लोकांनी श्रमदान केलं. लोक श्रमदान करायला तयारच होय ना, शेवटी नावेला जाणा गावकऱ्यांनी ठरवून सगळ्यांचे धान्य वगैरे सगळ्यांना बंदी घातली मग सर्वांना श्रमदान करणं भाग पाडलं. कधी कधी कडक कारवाईचा अवलंब गावांना करावा लागतो. असाच अनुभव केदार वडगावच्या गावकऱ्यांना आला. केदार वडगाव नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात आहे. इथेही बहुतेक सर्वच कुटुंब भूधारक आहेत. गावात दुष्काळासारखी परिस्थिती झाल्यावर
गावकरी एकत्र आले, चर्चा झाल्या, पाणलोट कार्यक्रम राबवण्याचं ठरलं। जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे मुबलक जमिनी असल्यामुळे त्यांना पाण्याचं विशेष महत्त्व वाटतं। पाणी फक्त पिण्यासाठी जगण्यासाठी नसून शेतकऱ्यांसाठी पैसा आणि उघान प्रतिष्ठेचं साधन आहे। पण तांबूळ सारखंच इथेही काही लोकांनी विरोध केला। आपले संसार सुधारणार आहेत, प्रत्येकाला थोडं पटवून सांगावं लागलं, त्यांना परिवर्तन करावं लागलं। दोन तीन ग्रामसभा घेण्यात आला, गाव समज एका वठ्ठावर जमा झालं। विरोध काय, अनुभव नसल्यामुळं काय आपल्याला काय करायचं, काय करायचं हे काय, ते पैसे खाण्यामुळं करत असतील, यांचा काय मध्ये फायदा असेल, अनेक जणांचे अनेक विचार त्यावेळेस होते। पुढे जे 20 ते 22 दिवस लागले करायला। श्रमदानात महिलांची विशेष भूमिका असते, विशेष करून सपकुंड सारख्या गावात जिथे बहुतेक लोक अल्पभूधारक आहेत किंवा भूमिहीन, अशा ठिकाणी महिलांचं श्रमदान अधिक दिसून येतं। याला कारण असं की घरची करती मंडळी पोटासाठी मजुरीच्या शोधात गाव सोडून फिरत असतात। अशात घरची जबाबदारी जी थोडीफार शेती आहे ते बघण्याचं काम महिलांचं असतं। त्यामुळे श्रमदान ज्यासाठी आर्थिक मोबदला मिळत नाही हे सहसा महिला करताना आढळतात। पण असं असून देखील बहुतेक निर्णय पुरुषच घेतात। अनेक वेळा महिला सामाजिक बदल घडवण्यासाठी सहाय्यक बनतात, त्या घरच्या पुरुषांना कार्यास प्रवृत्त करतात। जून मोहिंदे या गावात असंच घडलं। इथल्या महिलांनी पुरुष मंडळींना पाणलोटाकडे वळवलं। गटांमुळे अधिकृती ताई आवारे साहेब यांनी भेट दिली आमच्या गटांना। मग त्यांनी आम्हाला सांगितलं बुवा तुम्ही गट जर जास्त तयार झाले किंवा तुमचं काही झालं तर तुमच्या गावात आम्ही पाणलोटाचं काम आणू। लोकांना पाण्याची गरज असते, हीच गरज त्यांना पाणलोट प्रकल्प स्वीकारायला प्रामुख्यानं कारणीभूत ठरते। जेवढी पाण्याची गरज जास्त तेवढे ते लवकर तडजोडीला तयार होतात। नंदुरबार जवळच्या जून मोहिते गावातला उन्हाळा अतिशय कडक असतो। रस्त्याच्या दुतर्फा असलेली लाल मिरच्यांची शेतं इथल्या उष्णतेची आणि घशाला कोरड पाडणाऱ्या पाण्याच्या समस्येची जाणीव करून देतात। पण असं असून देखील जून मोहितेच्या गावकऱ्यांना एकजूट करूनही पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश येत नव्हतं। त्याचं मुख्य कारण म्हणजे इथे अनेक वर्षापासून चालत आलेली राजनैतिक गटबाजी। नंतर एकंदरीत लोकांची चर्चा आली की नाही साहेब आम्ही 10 दिवसांना सोडू शकत, आम्हाला कमीत कमी 10 वर्ष लागतील ते काम सोडायला राजकीय माध्यमातून। मी म्हणलं मग तुम्ही मागं का राहिले, तुम्हाला एवढं कळतं तर मग तुम्ही ते ओळख का नाही तुम्हाला। त्याच्यामुळे मग लोकांनी एक निष्ठा घेतली का नाही आपण हा पांढरा क्षेत्र राबवायचाच। जे काय असेल ते त्यांनी त्या टेकडीवर जे काय देवी होती तिथल्या जे काय देवी होती देवीच्या मंदिरावर त्यांनी शपथ घेतली का इथून खाल्यातनी आम्ही जन्मदिनी आमचं राजकारण विसरणार, जे काय आहे आम्ही ते राबवणार आणि आम्ही सगळ्या एकत्र संघटित होणार। तर मी लोकांना ग्रामसभा अधिकारी विचारलं का श्रमदान तुम्ही माझ्याकरता करू राहिले का गावाकरता करू राहिलेले, नाही साहेब ते म्हणे आमच्याकडे करू राहिलेले का आम्हाला पाण्याची आत्महत्या म्हणून आम्ही श्रमदान करू राहिलेले। मग मी विचार केला का संपूर्णांना का फक्त महिलांना आहे, तर मला थोडंफार जाणवलं की महिलांचा हात वर कमी जास्त आले आणि पुरुषांच्या हात कमी आलेले। मग मला वाटलं की नाही महिला जर पुढं आले तर पुरुष जर इंटरफेअर झालं तर कार्यक्रमाला किंवा कामाला कुठेतरी आपण थोडाफार ऑब्स्टॅकल येऊ शकतो, म्हणून पुरुषांना जास्त करून मोटिवेशन करणं महत्त्वाचं होतं। आज जून मोहिमेमध्ये लोक उत्साहानं श्रमदान करतात। श्रमदानाची ताकद आणि एकीचं महत्व त्यांना कळलंय। सहसा असं पाहण्यात येतं की गावातील एखादं पुरोगामी सकारात्मक सृजनशील नेतृत्व पाणलोट प्रकल्पाबाबत एकमत किंवा दृढ निश्चय घडवून आणू शकतं, कारण गावकऱ्यांना श्रमदानाचं आणि पाणलोटाचं महत्व समजायला वेळ लागतो। जी कामं आपण स्वतः करतो त्याचंच आपल्याला महत्व कळतं, त्याच गोष्टी आपण सांभाळतो, त्याच गोष्टी आपण जोपासतो। दुर्दैवाची बाब ही आहे की जी स्मारकं आपल्या पूर्वजांनी बांधली ती त्यांच्या परिवाराची, त्यांच्या प्रदेशाची, त्यांच्या राष्ट्राची शान असते, ती आज अत्यंत जीर्णावस्थेत आहेत। कारण येणाऱ्या पिढीला आपण त्या स्मारकांशी संबंधित आहोत याची कल्पनाही नसते, कारण ती घडवण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसतो। आणि मग प्रकल्पाच्या मालकीचा प्रश्न उद्भवतो, प्रकल्प कोणाचा, फक्त मोठ्या शेतकऱ्यांचा का सर्वांचा? पुढचा मुद्दा येतो समानतेचा। भूमिहीन आणि मजुरांना भीती असते की सगळे फायदे फक्त बड्या शेतकऱ्यांना जातील। प्रश्न वाजवी आहे, म्हणून त्यांचं श्रमदानापासून लांब राहणं स्वाभाविक आहे। माझ्याकडे शेत नाही, मी काय उगाच्या उगा तुम्हाला सहकार्य करू, श्रमदानामध्ये काय येऊ? शेवटी हाच महत्वाचा मुद्दा बनतो की हा प्रकल्प हे काम कुणाचं आहे। जर तुम्हाला एखाद्या प्रकल्पातून फायदा हवा असेल तर त्यात तुम्हाला योगदान करावंच लागेल, प्रत्यक्ष नाही तर थोडा हिस्साही द्यावाच लागेल। जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत तो प्रकल्प तुमचा भाग बनत नाही
आणि तोपर्यंत तो प्रकल्प तुम्हाला आपला वाटत नाही। पूर्वीपासून प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे श्रमदानाची अपेक्षा केली गेली आहे। एखाद्या सामाजिक कार्यासाठी जसं मंदिर बांधणं म्हणा गावाच्या पाटलाकडून जास्त वर्गणी अपेक्षित असते, तसंच गावातल्या वाण्याकडूनही जास्त वर्गणीची मागणी होते, पण तेच एखाद्या मजुराकडून वर्गणीची विशेष अपेक्षा नसते। त्यामुळे पाणलोट प्रकल्पात महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की कोणी किती श्रमदान करावं, जमिनीच्या मालकीप्रमाणे करावं का उत्पन्नाप्रमाणे। बहुतेक पाणलोटात लोक समप्रमाणात श्रमदान करताना आढळतात। विवाद आणि तंटे टाळण्यासाठी बहुधा असं केलं जात असावं, तर काही प्रकल्पात भूमिहीन आणि मजुरांना श्रमदानाची सक्ती केली जात नाही, तर इतर काही प्रकल्पात जमिनीचं क्षेत्रफळ, ढाल आणि सुपीकता विचारात घेतली जाते। सपाटीवर जमीन असेल, जास्त सुपीक असेल तर त्या शेतकऱ्याला जास्त प्रमाणात श्रमदान करावं लागतं, तर काही प्रकल्पात मजूर वर्गाचे लोक स्वेच्छेनं श्रमदान करतात। आपल्याला श्रमदानातून एक सहभाग दिला, आपल्याकडून काय दिलं जात नाही पण श्रमदान हे दिलं जातंय, तर म्हणून त्यांनी श्रमदान स्वेच्छेने करून दिलेलं आहे। पाणलोट प्रकल्पामुळे मजुरांना गावातल्या गावातच नियमित आणि शाश्वत मजुरी मिळते। प्रकल्पाचे मजुरीचे दरही चांगले असतात आणि पाणलोटामुळे होणारा शेती विकास त्यांच्यासाठी अजून संधी उपलब्ध करून देतो। जून मोहिदेच्या तरुण मंडळींना या एकजुटीची श्रमदानाची ताकद कळली। पाणलोटाचं काम सुरू झाल्यावर मुलांच्या क्रिकेट मैदानावर चर खोदण्यात आले, त्यामुळे त्यांची पंचायत झाली। मुलं वॉटर संस्थेच्या श्री विजय आवारेंकडे गेली, क्रिकेटचं मैदान दुसरीकडे बनवून द्या असं म्हणू लागली। विजयनं त्यांना स्वतः श्रमदान करून मैदान बनवून घ्या असा सल्ला दिला। आज इथे क्रिकेटचे रोमांचक सामने पाहायला मिळतात। तरुण मंडळींना श्रमदानाची ताकद कळलीय। आज श्रमदानाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचत आहे। श्रमदानाची शक्ती आणि प्रभावीपणा त्यांना उमगत आहे। त्यांना समजलंय की सरकारी योजनांवर अवलंबून राहून चालणार नाही, स्वतःची मदत स्वतःला करता आली पाहिजे। ग्रामस्थांमार्फत ग्रामसभा घेऊन भरपूर प्रस्ताव पाठवले, या ठिकाणी शेततळ व्हायला पाहिजे, इथे नाला बंद व्हायला पाहिजे, परंतु प्रत्येक वेळेला त्यांचं प्रत्येक मीटिंग मध्ये असं म्हणणं आहे का गव्हर्नमेंट का पैसा शिल्लक नाही। तांबोळच्या शेतकऱ्यांनी आज स्वमदतीचा विडा उचललाय। नंतर हे वॉटर शेडचे माणसं आले ना, तर त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला असा प्रोग्राम द्या की डाळिंब लावू आम्ही किंवा दुसरे काही फळ झाड लावू, ते म्हणे चालेल म्हणे, पण त्याच्यात तुम्ही आम्ही 25% तुम्हाला मदत करू रोपांना आणि ड्रिपसाठी 25% करू आणि बाकीचे तुम्ही करा। तांबोळचे इतर शेतकरीही शिवाजीरावांचा कित्ता गिरवत आहेत। पाणलोटात कराव्या लागणाऱ्या 20% श्रमदानापासून आज 75% मजल गेली आहे। स्वावलंबनानं अनेक प्रश्न सोडवता येतात हे लोकांना पटू लागले, पण श्रमदान किंवा लोकांच्या योगदानाबाबत अनुदान देणाऱ्या संस्थांचं काय मत आहे? तात्विक दृष्ट्या लोकांनी 100% योगदान दिलंच पाहिजे, सेवाभावी संस्थांनी थोडा सहभाग स्वीकारलाच पाहिजे। आम्ही 20% योगदानाची अपेक्षा करतो, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते। इकडे लोकांकडे जिरायती शेती आहे, एखाद्या वर्षी पाऊस थोडा कमी पडला तर त्यांच्या जीवनमानावर परिणाम होतो, पिकं जळून जातात, सगळी मेहनत वाया जाते आणि मग त्यांना पोटा पाण्यासाठी स्थलांतर करावं लागतं। आयुष्याचा प्रत्येक क्षण जीवनमरणाच्या संघर्षात जातो तरीही ते हिस्सा देतात। प्रकल्पात त्यांना त्यांच्या मालकी हक्काची जाणीव होते आणि ते काळजीनं जबाबदारीनं प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेतात। पण पाणलोटात केवळ 20% सहभागाचा प्रश्न महत्वाचा नाही, पण काही गावांनी असे काही छोटेखानी प्रकल्प केलेत जिथे त्यांनी 100% श्रमदान केलेलं आहे। नंदुरबार मधलं हरणीपाडा एक स्वाध्यायी गाव आहे। स्वाध्यायी परिवार अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवतात। ते असे लहान सहान प्रकल्प कोणाचीही मदत न घेता राबवतात, त्यालाच ते श्रमभक्ती असं म्हणतात। हरणीपाड्याच्या पाणलोटावरचा हा मातीचा बंधारा स्वाध्यायांनी त्यांच्या निर्मलनीर योजनेअंतर्गत बनवलाय। गावकऱ्यांकडून हे श्रमदान करून घेण्याचं काय गोपित आहे स्वाध्यायी परिवाराचं? आपण पृथ्वीला काहीतरी दिलं पाहिजे, ज्या हाताने आपण घेतच राहिलो आपण दिलेला नाहीये। आपल्या इथे स्वाध्याय परिवार होतो ना, म्हणून श्रमदान बद्दल आम्हाला अडचण आली। पण हे फक्त एका दुसऱ्या ट्रीटमेंट करता शक्य होऊ शकतं। अशा एखाद्या ट्रीटमेंटसाठी 100% श्रमदान करण्यास गावकऱ्यांना पूर्णपणे प्रवृत्त करता येतं, कारण ते त्यांच्या क्षमतेमध्ये साध्य होण्यासारखं असतं। पण तेच जर आपण हरणीपाड्यासारख्या पूर्ण पाणलोटाचा विचार केला ज्याचं क्षेत्रफळ 13 चौरस किलोमीटर आहे, तेव्हा त्याच्या विकासासाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पाठबळ लागतं। असं एकत्रितपणे पार्टिसिपेंटच्या लेवलमध्ये जर बघितलं तुम्ही तर आपण मिडल लेवलला आहे, 7 लेवल पार्टिसिपेशन जर काढलं तुम्ही
तर टॉप लेवलला अशी लेवल येते पार्टिसिपेशन की ज्याच्यामध्ये लोक स्वतःहून पुढे आलेले आहेत, त्यांनी स्वतः प्रोजेक्ट आयडेंटिफाय केलं आहे, त्यांनी प्रोजेक्टसाठी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि तो राबवलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं राबवलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात श्रमदानाचा चांगला उपयोग करून घेतला आहे. गावकऱ्यांनी स्वतःच समित्या नेमून स्वच्छतेचे कार्यक्रम गावात राबवायचे असतात. यामुळे स्वच्छ रस्ते, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सांडपाण्याचं नियोजन, विहिरीतून स्वच्छ पिण्याचं पाणी, याशिवाय घरातल्या स्वच्छतेमुळे स्वास्थ्य साध्य होतं. कोणतंही गाव या अनोख्या स्पर्धेत भाग घेऊ शकतं, पण त्यासाठी त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळत नाही, तर पहिल्या 3 येणाऱ्या गावांना भरघोस बक्षिसं मिळतात. औरंगाबाद नजीकच्या गारज या गावानं या अभियानात भाग घेऊन जिल्हा पातळीवर पुरस्कार मिळवला. तर सबसिडी जरा असते साहेब, आम्हाला आमच्या ग्रामस्थांना जे वातावरण तयार करावं लागलं ते करावं लागलं. त्यांनी नंबर लावले ग्रामपंचायतीकडे म्हणा पंचायत समितीकडे म्हणा, आणि ही सबसिडी नसल्यामुळे त्यांना आमचं मन आम्हाला त्यांची मनं तयार करावं लागली. तर मनं तयार करत असताना कुणाला म्हणजे वेगळ्या पद्धतीनं कुणाला वेगळ्या पद्धतीनं सांगावं लागलं. सबसिडी असते तर आजची जी तुम्हाला गाडीची क्वालिटी वाटते, एक कलर किंवा जे 100% स्वच्छ कड्डे, या पद्धतीने जे क्वालिटीवर काम नक्की झालं. गारज मध्ये नुसती स्वच्छताच वाढली नसून गावाला विचाराची नवीन दिशा मिळाली आहे. अनेक स्थानीय संस्था स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी निर्माण झाल्यात. गारजला एकात्मतेचं आणि स्वमदतीचं महत्व कळलंय. धार्मिक प्रवचन नाही, राजकीय प्रलोभन नाहीत, फक्त सर्वांगीण विकासाची प्रखर इच्छा आणि एकत्र येऊन त्यासाठी झटण्याचा ठाम निर्धार. प्रत्येक गावाचे निरनिराळे प्रश्न असतात, समस्या असतात, आपल्याला वेगवेगळ्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एकंदर गावकऱ्याकडे जमिनीची मालकी कशा प्रकारे आहे, गावाचं पर्जन्यमान, सामाजिक रचना, जमिनीची सुपीकता, लोकांची मानसिकता, साक्षरता, राजकीय गट, स्थानिक नेतृत्व, या सगळ्यांचा प्रभाव पाणलोट प्रकल्पावर, त्यामुळे श्रमदानावर आणि जनसमूहाच्या एकत्रित इच्छाशक्तीवर पडतो. पण शेवटी सर्व काही माणसाच्या विचारधारणेवर, त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मनुष्य काय करू इच्छितो आणि कशा प्रकारे जीवन जगण्याची त्याची इच्छा आहे यावर हे अवलंबून आहे. आता लोकांनी गावची सार्वजनिक जबाबदारी सांभाळली पाहिजे, त्यांना स्वतःची जबाबदारी मानली पाहिजे. त्यांचं योगदान त्यांच्यासाठी, भावी पिढीच्या कल्याणासाठी केलेली बचत आहे हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपली गावं आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील, गावाचा दूरगामी विकास साध्य होईल. पाणलोटाच्या कामामध्ये फक्त भौगोलिक, नैसर्गिक, सांपत्तिक विकास एवढाच हेतू नाही, तर पाणलोटाच्या कामातून गावाचा, समाजाचा सर्वांगीण विकास हा मूळ उद्देश आहे. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिसच्या म्हणण्याप्रमाणे शेवटी मनुष्यांची विचारधारणा, त्यामधील ठाम निर्धार आणि एकोपा, विधायक कृती जो फक्त एक एकात्म समाजच करू शकतो, हीच विकास आणि प्रगतीची गुरुकिल्ली आहे.